नमस्कार, आज आपण चाकवत या भाजीचा गरगटा किंवा हाटीव भाजी बनवून घेणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने, जास्त काही वेळ लागणार नाही. अगदी 10 मिनिटांमध्ये या चाकवत भाजीचा गरगटा बनवून तयार होतो. तितकीच टेस्टी लागते ही भाजी. पौष्टिक आहे. आहारामध्ये या भाज्या असणं खूप गरजेचं आहे. तर तयार झालेला आहे चाकवत भाजीचा गरगटा. तर चला, जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी चाकवत भाजी घेतलेली आहे, निवडून घेतलेली आहे. आणि या भाजीला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. भाजी कधीही पालेभाजी निवडून झाल्यानंतर पाण्यामध्ये जवळपास 5 मिनिटांसाठी भिजवून ठेवायची. म्हणजे काय होतं, जी माती लागलेली असते भाजीला ती सगळी पाण्यामध्ये तळाला बसते. आणि मग आपण ही भाजी अलगद वर काढून 2 पाण्याने धुवून घ्यायची. तर बघा, इतकी स्वच्छ अशी भाजी धुवून घेतलेली आहे. आणि मगच आपल्याला या भाजीला बारीक चिरून घ्यायचं आहे. म्हणजे यातील जे जीवनसत्व असतात ते सर्व यामध्येच राहतात. तर अशी ही ताजी चाकवताची भाजी आपण इथे घेतलेली आहे. याला आता चिरून देखील घेऊया आपण. तर आता ही भाजी चिरून झालेली आहे. ही भाजी आपल्याला झटपट बनवायची आहे, जास्त वेळ घालवायचं नाही. जॉबला जाणाऱ्या किंवा ऑफिसला जाणाऱ्या ज्या बायका असतात त्यांच्यासाठी ही अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवलीत, नक्कीच तुमचा वेळ कमी जाईल. झटपटरित्या 5 ते 7 मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत 1/2 वाटी, आणि त्यामध्ये मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालून त्याची असं भरडसर कूट करून घेतलेलं आहे. आणि फोडणीसाठी जवळपास 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे. तर आता ही भाजी आपण डायरेक्ट कुकरमध्ये बनवून घेणार आहोत. तर कुकरमध्ये जवळपास 2 ते 2.5 पळी इथे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण जवळपास 1/2 चमचा मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडली की मगच आपण जे ठेचून घेतलेला लसूण होता तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता लसूण हा आपल्याला हलकासा, म्हणजे थोडासा जास्त रंगावरती सोनेरी होईल इतका आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर आता मोहरी छान तडतडलेली आहे. हाटीव भाजी करत असताना मोहरी आणि लसणाची फोडणी नक्की एकदा देऊन बघा. खूप चविष्ट अशी हाटीव भाजी बनून तयार होते. यामध्येच आता आपण जो ठेचून घेतलेला सगळा लसूण जो होता तो घालून घेणार आहोत. आता या लसणाला आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. सोनेर रंगावरती हा लसूण परतून झाला की मग आपण यामध्ये जे शेंगदाण्याचं भरडसर कूट करून घेतलं होतं हिरवी मिरची घालून, ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर आता इथे मी शेंगदाण्याचं जे भरडसर कूट केलं होतं त्यामध्ये कच्च्या शेंगदाण्याचा वापर केला होता. तर आता हे कूट कच्चं शेंगदाण्याचं आहे, त्यामुळे आपण याला तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत. म्हणजे खमंग अशी शेंगदाणा, लसूण, हिरवी मिरची, मोहरी याची फोडणी तयार होते. आणि अशी एकदा नक्की तुम्ही भाजी करून बघा, तुम्हाला फार आवडेल. इथे मी कच्चे शेंगदाणे वापरले होते. तुम्ही भाजलेले शेंगदाणे देखील घेऊ शकता. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे वेळ नसतो शेंगदाणे भाजण्यासाठी. मग अशा प्रकारे तुम्ही ही ट्रिक नक्की वापरू शकता. आता या हिरव्या भाजीचा गरगटा बनवत असताना हिरव्या मिरचीमध्ये खूप छान अशी चव तयार होते, म्हणून आज आपण हिरव्या मिरचीमध्ये बनवून घेणार आहोत. पण बऱ्याचदा हा गरगटा लाल तिखटामध्ये देखील बनवला जातो. तर आता हे बघा, छान अशी खमंग फोडणी बनून तयार आहे. शेंगदाण्याचं कूट देखील छान असं कुरकुरीत भाजून तयार झालेलं आहे, परतून तयार झालेलं आहे. यामध्ये आता थोडंसं मी हळद घालून घेतलेली. हळदीमुळे खूप छान असा रंग तयार होईल. खमंग अशी ही फोडणी बनून तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण जी चिरून घेतलेली भाजी होती ती यामध्ये घालून घेऊया. अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये हे शेंगदाण्याचं कूट परतून तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण ही चिरलेली जी भाजी होती सगळी आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर आता बऱ्याच ठिकाणी यामध्ये तुरीची डाळ किंवा चण्याच्या डाळीचा देखील वापर होतो. तर आज आपण इथे चण्याच्या डाळीचा वापर करणार आहोत. ही सर्व भाजी आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि 1 ते 2 मिनिटांसाठी या भाजीला या फोडणीमध्ये परतून घेऊया. भाजी आता जी आपल्याला जास्त दिसते आहे ती परतल्यामुळे थोडीशी कमी आपल्याला दिसायला लागेल. आणि मग भाजीच्या अंदाजाने आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. सुरुवातीलाच आपण यामध्ये मीठ घालण्याची घाई करायची नाही. तर याला आता आपण 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेणार आहोत.
थंडीचा सीजन सुरू झालेला आहे आणि आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या भाज्या या थंडीच्या सीजनमध्ये येतात. खूप हेल्दी असतात या भाज्या, त्यामुळे सगळ्या भाज्यांचा, जितक्या भाज्या तुम्हाला मिळतील तितक्या भाज्यांचा आहारामध्ये नक्की समावेश करा. तर बघा, ही भाजी आता परतून तयार झालेली आहे आणि कमी आता दिसत आहे. यामध्ये आता आपण जी धुवून घेतलेली चण्याची डाळ आहे ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर जवळपास अर्धी वाटीपेक्षा देखील कमी इतकी, म्हणजे जवळपास मुठभर इतकी मी चण्याची डाळ यामध्ये घालून घेतलेली आहे. आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यातच आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तर बऱ्याच ठिकाणी यामध्ये पिठाचा वापर देखील केला जातो. पीठ घातल्यामुळे काय होतं, ही भाजी साधारणपणे एकजीव झाल्यासारखी बांधली जाते. तर आता यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर आजच्या भाजीचा गरगटा जास्त आपल्याला पातळ बनवायचा नाही, कारण की पालेभाजीला अंगचं स्वतःचं पाणी असतं. यामुळे यामध्ये मी थोडंसंच पाणी घालून घेतलेले आहे आणि यामध्ये आता ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर याला आता आपण झाकण लावून देणार आहोत आणि जवळपास 2 ते 3 शिट्या करून घेणार आहोत. 2 ते 3 शिट्यांमध्येच ही भाजी छान शिजून तयार होते. कुकरमध्ये ही भाजी बनवल्यामुळे वेळ कमी लागतो, त्याचप्रकारे भाजी शिजवून मग त्यानंतर त्याला फोडणी देऊन यामध्ये वेळ जास्त लागतो. पण अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली, वेळ कमी जातो, गॅस कमी जातो, मेहनतही वाचते आणि झटपट अशी 5 ते 7 मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार होते. तर आता शिट्ट्या झाल्या होत्या, जवळपास 3 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत. आता या भाजीला आपण हलक्या हाताने अशा प्रकारे घोटून घेणार आहोत, म्हणजे हाटून घेणार आहोत. तर बघा, झटपट अशी ही हाटीव भाजी चाकवताची तयार झालेली आहे. अशाच प्रकारे तुम्ही इतर पालेभाज्या देखील बनवू शकता, जसं की शेपू झाली, पालक झाला, चाकवत झाला. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तर मस्त झणझणीत अशी ही चाकवताची गरगटा भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती, भात यासोबत खाऊ शकता. लहान मुलांना फार आवडते ही भाजी. यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर न करता लहान मुलांना तुम्ही ही भाजी नक्की खायला घालू शकता. पौष्टिक आहे, चवदार आहे, नक्की एकदा करून बघा. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय बाय.